गाणं गाण्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, सर्व आर्टिस्ट बांधव, आम्रपाली तुला पण, मी बाबासाहेबांचं गाणं, शायर कोणताही असो कवी कोणताही असो, बाबासाहेबांचं गाणं जे लिहिलेलं असतं ते वन मॅन वन आर्मी राहिलं पाहिजे. गाणं कुणाचं कापू नये, गाणं कुणाचं उत्तर देऊ नये, हे मला माझ्या गुरुने शिकवलंय. म्हणून मी बाबासाहेबांचं गाणं कोणतंही असं, मी बाबासाहेबांचं चरित्राला कधी मी तुझोरा देत नाही. ऐकाव, मी सर्वांना सांगतोय, गाणं मनोज राजाच्या चालीवरती गाणं माझा मोठा भाऊ आहे, मला चाल आवडते, पण आज पहिल्यांदा गात आहे. गाणं आहे प्रणय सतलज, खूप सुंदर गाणं लिहिलंय. गाण्याचे बोल आहे पत्रात लिहिते रमा, पण त्याच्या पलीकडे जाऊन एक नव तरुण कवी बोलतोय का. त्या अगोदर माऊल्या अमृत देश बदलणाऱ्या दोन लुगड्यांची कहाणी सांगतो. देश बदलणाऱ्या दोन लुगड्यांची कहाणी, जे पहिली बार पडराव मध्ये असतात. सावित्रीचं भिजलेलं लुगड पाहून ज्योतिबा म्हणाले, सावित्रीचं भिजलेलं लुगड पाहून ज्योतिबा म्हणाले, अग काय एवढ्या घाई, अशा ओल्या ओल्या अंगाने का आले. शाळेतून परत येताना लोकांनी शेण गोळे चिखल फेकला माझ्या अंगावर, घाण वास येत होता, लय घाण वास येत होता, म्हणून हौदातून पाणी घेतलं लुगड्यावर. शब्द आहे का दादा, सावित्रीचं भिजलेलं लुगडं पाहून ज्योतिबा म्हणाले, अग एवढ्या घाई, अशा बोल्या अंगाने का. शाळेतून परत येताना लोकांनी शेण गोळे चिखल फेकला माझ्या अंगावर, घाण वास येत होता, म्हणून हौदातून पाणी, खूप त्रास होतो, खूप त्रास होतो का ग साऊ तुला, ज्योतिबा म्हणत. या ज्योतिबाच्या त्या केविलवाण्या प्रश्नावर साऊ उत्तर हसून देते, नाही होत त्रास,
आपण मलिन नाही आहोत, कितीही घाण फेकली आपल्या अंगावर तरी आपण शुद्धच असू। मला अजिबात वाईट वाटत नाही, कारण धनी जी ज्ञानाची ज्योत तुम्ही लावली ना त्याची वाह आहे। धनी जी ज्ञानाची ज्योत तुम्ही लावली ना त्याची वाह आहे। मी झालेला अपमान फयावरून खडू फिरवताना, झालेला अपमान फयावरून खडू फिरवताना आणि फुललेले मुलीचे चेहरे पाहून कुठल्या कुठले विरुद्ध जातो। लुगडं ओलं होत, जरा त्रासही होतो, पण मन अभिमानानं भरून येत। ही झाली एका लुगड्याची कहाणी। दुसऱ्या लुगड्याची कहाणी आहे का? असंच काही वर्षानुवर्षे पुढे गेले, जाता जाता असंच फाटलेल्या लुगड्याला रमा ठिगड जोडीत होती। फाटलेल्या लुगड्याला रमा ठिगड जोडीत होती। बाबा साहेबांनी पुस्तकातून लक्ष काढून वरती पाहिलं। रामू रामू कंदिलाच्या प्रकाशात ठिगळ लावते। बाबा साहेब डोळ्यात पाणी आणत म्हणाले, रामू चल चल, तुला उद्याच बाजारातून एक नवीन लुगड घेऊन देतो। चल चल तू चल, उद्या लगेच तुला बाजारातून नवीन लुगड घेऊन देतो। रामू म्हणाली, साहेब अहो साहेब, तुमच्या शिक्षणासाठी मी पै पै जोडती आणि तुम्ही बी लय मन लावून शिकता सा। अहो जातील हे दिवस, जातील ती हे दिवस साहेब, जातील हे दिवस। थोडं सहन करावं, थोडं सहन करावं लागेल आपल्याला। अहो ह्यो समाज बदलायचा आपल्याला, थोडं सहन करावं लागेल आपल्याला। यो यो समाज बदलायचा आहे आपल्याला। ह्यो समाज आपलं पोर आहे, आपण लय मेहनत करू, लय मेहनत घेऊ साहेब। बाबासाहेब डोळ्यावरचा चष्मा काढून म्हणाले, रामू रामू तुझं फाटलं लुगडं समाजासाठी या देशासाठी मायेची सावली होईल बघ। साहेब साहेब बघा बघा किती छान ठिगळ लागलं माझ्या लुगड्याला। रामू तुझं हे फाटलं लुगडं समाजासाठी या देशासाठी मायेची सावली होईल बघ। साहेब अहो बघा ना किती छान ठिगळ लागलं लुगड्याला। बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं। माता सावित्री आई आणि माता रमाई या त्यागामुळे समस्त स्त्रिया इथल्या भारतातल्या स्त्रिया माना सन्मानाने जगत आहे, एवढं मात्र ध्यानात ठेवा। देना जास्त तो एक गाणार नाही, तुम्हाला कल्पना सांगितली आहे, तुम्ही समजू शकताय का? मनोज दादाचं गाणं, पती रात्री ते रम पत्रात लिहिते रम सर्वांनी ऐकलं, पण त्या कली त्या पलीकडे दोन पाऊल पुढे जाऊ ऐका।
आहो पतिरात साहेब म्हणे धन्यवाद आई जय भीम नमो बुद्धाय आमच्या ताई कडून खूप सारं हे मला पारितोषिक मिळाले धन्यवाद आभारी आहे पत्रात साहेब म्हणे शिकतो आहे मी खाऊ नि पाव कोटी लेखनांची आई तू हो बाप होईल हा भीमराव मगर बेटा शेर दिलाऊ
ममता की लकीर को चूम लिया मैंने। विद्याताई बालाधरी माकड़ी वाले पन्ना वाले जय भीम जय भीम। गमत आना शंभर रुपये आभारी आहे ताई। थोडं मावळ्यांसाठी जोरदार टाया होऊ देता आजो। ममता की लकीर को चूम लिया मैंने, प्रणय मेरी तकदीर को चूम लिया मैंने। ममता की लकीर को चूम लिया मैंने, प्रणय मेरी तकदीर को चूम लिया मैंने। जब भी याद आई मुझको मेरे माँ की, जाके रमाई की तस्वीर को चूम लिया मैंने। शेर सुनना, बड़ा बाकमाल का शेर दे रहा हूँ। ये कार्तिक भंडारा के शहर है, कार्तिक तिरपुड़े। मला असं वाटतंय की मी रमाई पोटी जन्म घ्यावे। भंडाराचे कवी आहे कार्तिक तिरपुडे म्हणतात, मला असं वाटतंय की मी रमाईच्या पोटी जन्म घ्यावे आणि पुढच्या जन्मा रमाई माझी आई व्हावे। जसा चार लेकरांनी रमाईच्या हातावर जीव सोडला कार्तिक, त्या लेकरा परी मलाही रमाईच्या हातावर मरण यावे। पत्र वाचुनिया पत्र वाचुनिया। आम्रपाली 100 रुपये आले, महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध गायिका। पत्र वाचुनिया दुःख झाले मनाला, सांभाळ आपुल्या त्या गंगाधराला। परिस्थितीशी झगडणारी रमाई पाहिली मी, प्रणय अंधारात रडणारी रमाई पाहिली मी। गरिबी यातना वेदना आसवा समवे संकटाशी लढणारी रमाई पाहिली मी। पत्र वाचुनिया दुःख झाले मनाला, सांभाळ आपुल्या त्या गंगाधराला। सुप्रसिद्ध तबलावादक आमचे जावई यांच्याकडून सुद्धा मला 100 रुपयांनी पुरस्कृत केलं, ऐका। अग पत्र वाचुनिया दुःख झाले मनाला, सांभाळ आपुल्या त्या गंगाधराला। का सांभाळून घे सर्व येईल नवे पर्व, सांभाळून घे सर्व येईल नवे पर्व, सांभाळून घे सर्व
वेदना वेदना वर भारी हो। उद्या शिक्षित होईल समाज, उद्या शिक्षित होईल समाज, शिकतो आहे मी खाऊन पा। कोटी लेकरांची कोटी लेकरांची आई हो, बाप होईल हा शुक्रिया। दुसरं कळव ऐका, चिंता आहे राम। अगं मला चिंता आहे आपल्या संसाराची राम, फक्त काही वेळ तुला काढावा लागेल बाबासाहेब लिहिता। काय चिंता आहे राम आपल्या संसाराची, त्याहुनी चिंता या कोटी मुलांची, त्याहुनी चिंता या कोटी मुलांची, त्याहुनी चिंता या कोटी मुलांची, त्याहुनी चिंता या कोटी मुलांची। आहा, अगी अंगी आपुलकीची चाल पाहिली मी, अंगी आपुलकीची चाल पाहिली मी, प्रणय तिला दुःखी हाल पाहिले, रमाईच्या रूपाने उभ्या धरणीवर अरे करुणेची जिवंत मिसाल पाहिली मी। रमाईच्या रूपाने या उभ्या धरणीवर करुणेची जिवंत मिसाल पाहिली मी, सूर्याचा तेजो प्रकाश वंदन करीत आहे, सूर्याचा या सूर्याचा तेजो प्रकाश वंदन करीत आहे, मायेचं ते आकाश वंदन करीत आहे, तिच्या कर्तृत्वाची उंची पाहुणी आपण आहे, रमाईला हे मी आकाश वंदन करीत आहे। चिंता आहे राम आपल्या संसाराची, त्याहुनी चिंता या कोटिया मुलांची, त्याहुनी चिंता कोटिया मुलांची, त्याहुनी चिंता या कोटी मुलांची। चिंता आहे राम आपल्या संसारा, चिंता कोटी लेकरांची का, ये युद्ध करतो मी स्वतःशी झगडतो मी, 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 या कायाने दाविले हे कैसे दिवस, नको डोळ्यात आणूस भा, नको डोळ्यात आणूस
बाबा शिकतो आहे मी खाऊन पा कोटी लेकरांची तू आई हो बाप होईल हा बड़ा फॉलोअर है ये बच्चा मेसराम। इसकी तरफ से मुझे बाबा साहब के फोटो का सिक्का दिया है, थोड़ा जोरदार तालियां हो जाए बच्चे के लिए। ये बेटा ये मैं इसे खर्चा नहीं करूंगा, नहीं मुझे मालूम है मैं तेरे दिल को झंझोड़ाऊं आज। ये मेहनत का 10 रुपया आया, क्या बात है बेटा, शुक्रिया भाई। आर्यन धुमाल ग्रुप किनी फार्म, वाह वाह, इनकी तरफ से 100 रुपए मिले, शुक्रिया। नको तो यात आनुस भा, नको तो यात आनुस भा, शिकतो आहे मी खाऊन पा कोटी लेकरांची आई तू हो बाप होईल हा इतिहास में हुई झांसी की रानी लक्ष्मीबाई, इतिहास में हुई झांसी की रानी लक्ष्मीबाई, वीर झलकारी बाई ने उसकी जान बचाई, पांडवों की द्रौपदी हुई या राम की सीता माई, उन चारों से भी बढ़कर दिखती है मेरे भीम की रमाई। उन चारों से भी बढ़कर दिखती है मेरे भीम की रमाई, सुनेगा। माननीय प्रताप सिंह बोरोले म्हणतात, वलंकराच्या बागेमधली एक सुगंधित कई। जय भीम काका, धन्यवाद। वलंकराच्या बागेमधली एक सुगंधित कई, भीमाच्या कोटावरती रमा जणू सोन साखळी, रमा रूपाची लादरी ऐसी ढगाच्या आड चांदनी जैसी, जणू का पौर्णिमेच्या गालावरती पडलेली खई, भीमाच्या कोटावरती रमा जणू सोन साखळी। तुझा मुए राम मी लढतो आहे, सरी दुख अग्नी तमी जयतो आहे, जय तो आए, जरी दुख अग्नी
आपुला समान मग करणार प्रणय उठा मग करणार प्रणय हा उठा शिकतो आहे मी खाऊन पा कोटी लेकरांची आई तू हो बाप होईल हा को पैसा देते नाही आहे गाणं आपलं गाणं हा संपूर्ण कार्यक्रम मावल्यानं थोडं ऐका आपल्या समाजात कोणतं मीडिया चॅनल नाही आहे आपल्या समाजामध्ये आपलं मीडिया चॅनल नाही आपला टीव्ही चॅनल नाही पण आमच्या सारखे गायकांची गाणी आणि प्रबोधन नवीन नवीन गायकांची गाणी आपल्याला ती कानापर्यंत पोहोचतात राजवाडा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही आपलं समाजाचं चॅनल आहे भरपूर काही गायक तुम्हाला ऐकायला मिळतील माझ्यासारखे माझ्या वरचे माझ्या खालचे माझ्यासारखे राजवाडा चॅनलचे सर्वे सर्व आहेत छोटू भुजाणे याच्याकडून मला मानधन मिळालं कोटी लेकरांची आई तू हो आवडली असेल गाणं आता काय वाजवा प्लीज धन्यवाद जय भीम।